आज पाहूयात आपण इतिहास लेखन म्हणजे काय आणि इतिहास लेखनाची परंपरा। तर पहा, इतिहास लेखन म्हणजे इतिहासातील उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सक पूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात। पाहूयात इतिहासातील उपलब्ध पुरावे। इतिहासामध्ये इतिहास लेखन करत असताना जे जे पुरावे असतील, मग कोणते पुरावे असतील, काही भौतिक स्वरूपात असतील, काही मौखिक स्वरूपात असतील, काही लिखित स्वरूपात पुरावे असतील, त्या उपलब्ध पुराव्याचं काय करावं लागेल आपल्याला? एखादा पुरावा जर उपलब्ध असेल तर तो आहे तसा स्वीकारायचा का? नाही, त्या पुराव्याचं काय करायचं? चिकित्सक पूर्वक संशोधन। आता चिकित्सक पूर्वक संशोधन करायचं म्हणजे काय? समजा प्राचीन काळातला एखादा हत्यार किंवा अवजार आपल्याला जर सापडलं तर खरोखरच ते कोणत्या कालखंडातलं आहे, त्याचा वापर कसा केला जात असेल, त्याच्यासाठी कोणतं तंत्रज्ञान वापरलं जात असेल, याची आपल्याला काय करावं लागेल? खात्री करावी लागेल। त्याच्यासाठी आपल्याला त्याचं काय करावं लागेल? कंपॅरेटिव्हली त्या पुराव्याचं चिकित्सक पूर्वक संशोधन करावं लागेल। तो पुरावा त्या ठिकाणी खरा आहे किंवा खोटा आहे त्याची सत्यता पडताळून पाहावं लागेल। चिकित्सक पूर्वक संशोधन म्हणजे काय? फार वेगळी गोष्ट नाही आहे, फक्त ते खरं आहे का खोटा आहे हे आपल्याला तपासून पाहावं लागेल। आणि मग ह्या भूतकाळात घडून गेलेल्या ज्या काही घटना असतील त्या घटनांची मग आपल्याला काय करावं लागेल? मांडणी, सुसंगत मांडणी करावं लागेल। आणि ती मांडणी करण्याची जी लेखन पद्धती असेल त्याला आपण काय म्हणतो? इतिहास लेखन। आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणत्या इतिहास लेखनामध्ये प्रामुख्याने कोणत्या तीन गोष्टी कराव्या लागतात? एक पहिली गोष्ट आहे इतिहासातील उपलब्ध पुरावे, बरोबर आहे की नाही? दुसरी गोष्ट आहे चिकित्सक पूर्वक संशोधन, आणि तिसरी गोष्ट आहे घटनांची मांडणी, भूतकाळातील घटनांची मांडणी। हे जे करण्याची लेखन पद्धती आहे त्यालाच आपण काय म्हणणार? इतिहास लेखन। येते लक्षात? तीन गोष्टी कोणत्या? पहा, इतिहासातील उपलब्ध पुरावे, त्या पुराव्याचं काय करायचंय आपल्याला? चिकित्सक पूर्वक संशोधन करायचंय। आणि चिकित्सक पूर्वक संशोधन केल्यानंतर काय करायचंय? भूतकाळातल्या ज्या काही घटना घडून गेलेल्या आहेत त्याची मांडणी करायची। आणि ही मांडणी करण्याची जी लेखन पद्धती असेल त्यालाच आपण काय म्हणणार आहे? इतिहास लेखन। परत एकदा रिपीट करूयात आपण। पहा, पहिली गोष्ट इतिहासातील उपलब्ध पुराव्याचे काय करायचं? चिकित्सक पूर्वक संशोधन। आणि मग परत काय करायचं? भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करायची। त्या लेखन पद्धतीला आपण काय म्हणणार आहे? इतिहास लेखन म्हणणार आहे। बघ, आता इतिहासकार म्हणजे काय? ही मांडणी करण्याच्या संशोधकाला, ही मांडणी जो कोणी संशोधक करेल, जो कोणी तज्ञ करेल, जो कोणी जाणकार करेल, त्या संशोधकाला आपण काय म्हणतो? इतिहासकार। जसं की विज्ञानातील संशोधन लावणाऱ्याला आपण वैज्ञानिक म्हणतो, तसं इतिहासातली ही मांडणी करण्याचे जो संशोधक असेल त्याला आपण काय म्हणतो? इतिहासकार म्हणतो, त्याला आपण वैज्ञानिक म्हणत नाही, हा फरक आहे। पाहूयात आता पुढे। आता इतिहासामध्ये जेव्हा इतिहास लेखन करायचं इतिहासकाराला, तेव्हा भूतकाळामध्ये अनंत घटना घडून गेलेल्या असतात, अनंत घटना। जसं की आजच्या वर्तमान काळामध्ये आपण जीवन जगत असताना प्रत्येक दिवशी प्रत्येक प्रदेशामध्ये प्रत्येक खंडामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत आणि रात्रीपासून पुन्हा सकाळीपर्यंत वेगवेगळ्या घटना घडत असतात। मग राजकीय क्षेत्रामध्ये काही घटना घडतात, काही आर्थिक क्षेत्रामध्ये घटना घडतात, काही सामाजिक क्षेत्रामध्ये घटना घडतात, काही वैज्ञानिक क्षेत्रामध्ये घटना घडतात, काही वैद्यक क्षेत्रामध्ये घटना घडतात। म्हणजे मानवी जीवनाची जेवढी अंग आहेत, मानवी जीवनाशी निगडीत जेवढी क्षेत्र आहेत, त्या त्या क्षेत्रामध्ये प्रत्येक दिवशी, प्रत्येक आठवड्यामध्ये, प्रत्येक महिन्यात, नव्हे प्रत्येक वर्षामध्ये, दशकामध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात। मग आता एवढ्या साऱ्या घटनांची नोंद घेणं
आणि त्या सगळ्या घटनांचं ज्ञान लोकांपर्यंत करून देणं शक्य आहे का? नक्कीच नाही. मग एखादा इतिहासकार कोणत्या घटनांची नोंद घेईल, कोणत्या घटनांचं ज्ञान लोकांना करून देईल? तर त्या इतिहासकाराचा वैचारिक दृष्टिकोन काय, त्या इतिहासकाराला लोकांपर्यंत पोहोचवायचं काय आहे. समजा एखाद्या इतिहासकाराला राजकीय क्षेत्रामध्ये घडून गेलेल्या घटना पोहोचवायच्या असतील, त्याची माहिती पोहोचवायची असेल, तेव्हा तो राजकीय क्षेत्रातल्या घटनांची नोंद करेल आणि त्याच्या संदर्भाने लेखन करेल. एखाद्याला आर्थिक क्षेत्रामध्ये घडून गेलेल्या गोष्टींचं घटनांचं ज्ञान लोकांना करून द्यायचं असेल तो आर्थिक क्षेत्रातल्या घटना निवडेल. म्हणजे एकंदरीत काय म्हणता येत आहे की वाचकापर्यंत त्या इतिहासकाराला काय पोहोचवायचंय, कोणत्या क्षेत्रातलं ज्ञान पोहोचवायचं. आपल्याला माहित आहे प्रत्येक गोष्टीचा इतिहास आहे, या बोर्डचा सुद्धा इतिहास आहे, या काठीचा सुद्धा इतिहास आहे. नव्हे नव्हे आज आपण जे त्या ठिकाणी इंटरनेटवरती शिकतोय हा शिकण्याचा सुद्धा इतिहास आहे. बरोबर आहे की नाही? मग नेमकं वाचकापर्यंत त्या इतिहासकाराला काय पोहोचवायचंय त्या अनुसार तो त्या घटनांची काय करेल, निवड करेल. मग एखाद्याला आर्थिक क्षेत्रातल्या घटना पोहोचवायच्या असतील तर तो आर्थिक क्षेत्रातल्या घटनांची निवड करेल. म्हणजे सर्व घटनांची नोंद करता येत नाही, मग कोणत्या घटना निवडेल, तर त्या इतिहासकाराला वाचकापर्यंत काय पोहोचवायचंय त्यानुसार तो त्या ठिकाणी घटना निवडेल. आता आपल्याला माहित आहे प्रत्येक इतिहासकाराची लेखन शैली वेगळी वेगळी असते. मग ही लेखन शैली कशावर अवलंबून आहे? त्या इतिहासकाराने निवडलेल्या घटना, त्या इतिहासकाराने कोणत्या घटना निवडल्या, राजकीय क्षेत्रातली निवडली, आर्थिक क्षेत्रातली निवडली, सामाजिक क्षेत्रातली निवडली, म्हणजे निवडलेल्या घटना आणि त्याची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन. प्रत्येकाचा प्रत्येक घटनांकडे, प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो, वेगळा वेगळा असतो. आपल्या आपल्या वैचारिक दृष्टिकोनातून माणूस एखाद्या गोष्टींची काय करत असतो, मांडणी करत असतो. त्यामुळे लेखकांची जी काही लेखन शैली आहे ती वेगळी वेगळी कशाला अनुसरून असू शकते? एक, इतिहास लेखन करताना निवडलेल्या घटना आणि त्या घटनांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन. म्हणजे निवडलेल्या घटना आणि वैचारिक दृष्टिकोन या दोन्ही गोष्टींची सांगड घालून जे काही इतिहासकार लेखन करतात त्यानुसार त्यांची लेखनांची काय करत असते, शैली ठरत असते. अशा प्रकारे आपण काय पाहिलं, इतिहास लेखन म्हणजे काय, इतिहासकार म्हणजे काय, भूतकाळातल्या सर्वच घटनांची नोंद घेणं शक्य आहे का, नाही. मग कोणत्या घटना निवडल्या जातात, वाचकापर्यंत काय पोहोचवायचंय, लेखक इतिहासकाराची लेखनशैली कशी ठरते, निवडलेल्या घटना आणि त्या इतिहासकाराचा दृष्टिकोन याच्यावर लेखनशैली ठरत असते. लक्षात येत आहे? चला आपण पाहिलं की कोणत्या घटना निवडल्या जातात, आधुनिक इतिहास लेखन कसं केलं जातं. मग प्राचीन काळामध्ये इतिहास लेखन केलं जात होतं का, प्राचीन इतिहास लेखन परंपरा कोणत्या, तर जगभरातील संस्कृतीमध्ये इतिहास लेखन परंपराच नव्हती प्राचीन कालखंडात. मग तुम्ही म्हणाल प्राचीन कालखंडामध्ये इतिहास लेखनाची परंपरा नव्हती, का नव्हती? तेव्हाच्या काळामध्ये लिखित शैली अस्तित्वामध्ये नव्हती, लेखन कला मानवाला अवगत नव्हती, मग लेखन कला अवगत नव्हती, लिपी माहीत नव्हती. त्यामुळे जगभरातल्या संस्कृतीमध्ये इतिहास लेखन परंपरा अस्तित्वात असण्याचं काही कारणच नाही. मग आता जगभरातल्या संस्कृतीमध्ये इतिहास लेखन परंपरा नव्हती म्हणजे त्या काळातल्या मानवाला त्याच्या भूतकाळाबद्दल जिज्ञासा आणि जाणीव नव्हती असं म्हणायचं का, नाही म्हणता येणार. कारण आजच्या मानवाच्या गरजा, उद्याच्या मानवाच्या गरजा
आणि कालच्या मानवाच्या गरजा ह्या सारख्याच असतात. मानवाची जिज्ञासा आणि जाणीव त्या त्या कालखंडामध्ये कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये त्यांना असतेच, परंतु ती व्यक्त करण्याच्या पद्धती, त्या काळातलं उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान यावरती अवलंबून असत. प्राचीन काळामध्ये जरी लेखन परंपरा नव्हती, तरीही प्राचीन काळातल्या मानवाला भूतकाळाची जाणीव आणि जिज्ञासा नव्हती असं म्हणता येणार नाही. त्यांनाही भूतकाळातील भूतकाळाची जाणीव आणि जिज्ञासा होती. मग भूतकाळातली जाणीव आणि जिज्ञासा ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशा पद्धतीने पोहोचवत होते तर आपल्याला माहित आहे. आपल्या घरामध्ये असणारे आजी, आजोबा, पंजोबा, पंजी आजी आपल्याला काही गोष्टी सांगत असते, बाबा पूर्वीचं घर आपलं असं होतं, पूर्वीची जमीन आपल्याला एवढी होती, आपल्या शेताच्या बांधावरती तो एक मोठं त्या ठिकाणी चिंचाचं झाड होतं, असं बऱ्याच गोष्टी आपल्याला वडीलधारी मंडळी त्या ठिकाणी सांगत असते बघा. आणि मग आपल्या आजोबाने, पंजोबाने, खापर पंजोबाने जो काही त्या ठिकाणी पराक्रम केलेला असतो, पूर्वजांनी त्यांच्या जीवनामध्ये जो काही पराक्रम केलेला असतो, त्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीला त्या ठिकाणी पोहोचवल्या जात होत्या. कशा? वडीलधाऱ्या व्यक्तींनी सांगून. नवे नवे त्या काळातली राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती सुद्धा आपले पूर्वज आपल्याला गोष्टीच्या स्वरूपामध्ये सांगून आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. म्हणजे पूर्वीच्या काळी जरी लेखन परंपरा नव्हती, तरी भूतकाळातल्या घटना पुढच्या पिढीला त्या ठिकाणी वडीलधारी व्यक्तीकडून ऐकवल्या जात होत्या. पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी, जो काही पराक्रम केलेला असेल, फक्त गोष्टीच्या स्वरूपामध्ये सांगूनच पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या जात होत्या असं काही नाहीये. आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो, अनेक डोंगर दऱ्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला छोट्या मोठ्या गुहा दिसतात, त्या गुहामध्ये काही चित्र काढलेली असतात. आणि मला एक सांगा, कुठलंही चित्र त्या त्या कालखंडामध्ये जे काढलं जातं ते वास्तव जीवनामध्ये जे असतं, त्या वास्तव जीवनाचे पडसाद त्या ठिकाणी त्या चित्रांमध्ये उमटत असतात. मग प्राचीन काळामध्ये जे गुहा चित्र त्या ठिकाणी काढलं जात होतं, त्या गुहा चित्राच्या द्वारे ज्या काही आठवणी आहेत, स्मृती आहेत, त्या जतन केल्या जात होत्या. म्हणजे गुहा चित्राद्वारे स्मृतीचं जतन केलं जात होत. एवढंच नव्हे, कहाण्यांचं कथन आपल्याला प्राचीन काळामध्ये माहित आहे. अजूनही काही ग्रामीण भागामध्ये रात्रीच्या वेळी मंडळी शेतातलं काम झाल्यानंतर येतात, एका गावाच्या कुठल्या तरी देवळाच्या कट्ट्यावरती, आणि त्याच्यातला जो काही जाणकार असतो, ज्याला कहाण्या म्हणजे कथा, गोष्टी सांगण्याचं कौशल्य आहे, ती व्यक्ती अनेक प्राचीन काळातल्या कहाण्यांचं काय करत असते, कथन करत असते, गोष्टी सांगत असतात. आणि मग ती लोक ऐकतात, आणि मग ती लोक पुन्हा पुढच्या पिढीला सांगतात. तसंच आपल्याला माहित आहे, प्राचीन काळात काही गीतं असतात. गीतं म्हणजे एखादं गाणं असतं, पोवाडे असतात, त्या पोवाड्याचं त्या ठिकाणी गायन केलं जातं. आणि मग पोवाड्यातून आपल्याला माहित आहे शूरवीरांचं शौर्य, त्यांचं गुणगान त्या ठिकाणी पोवाड्यातून केलं जातं. त्याच्यातून आपल्याला त्या ठिकाणी प्राचीन इतिहास समजतो, गीतातून त्या ठिकाणी इतिहास समजतो, आपल्याला गाण्यातून सुद्धा इतिहास समजत असतो. अशा प्रकारे प्राचीन काळामध्ये जरी इतिहास लेखनाची परंपरा नव्हती, तरी प्राचीन काळातल्या मानवाला भूतकाळाची जाणीव आणि जिज्ञासा होती, नव्हती असं म्हणता येणार नाही. मग ही जाणीव आणि जिज्ञासा कशाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी जतन करून ठेवली जायची, तर वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकल्या गेलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टीच्या माध्यमातून पुढच्या पिढीला पोचवले जायचं, गुहा चित्राच्या माध्यमातून, तसंच कहाण्यांचं कथन करून, गीत व पोवाड्यांचं गायन करून. मग या त्यांच्या ज्या काही परंपरा होत्या, भूतकाळातल्या घटना पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा, त्याचा उपयोग आधुनिक इतिहास लेखनामध्ये काय झाला, ह्या प्राचीन काळातल्या
ज्या काही परंपरा होत्या या परंपरांचाच वापर आपण आज इतिहास लेखन करत असताना साधनाच्या स्वरूपात करतोय. म्हणजे प्राचीन काळातल्या वडीलधाऱ्याने सांगितलेल्या गोष्टीतून आपण काही त्या ठिकाणी इतिहास लेखनासाठी सहाय्यभूत गोष्टी घेतो. गुहाचित्रांचं संशोधन करून त्यांचा चिकित्सक अभ्यास करून त्याच्या माध्यमातून आपण काही इतिहास लेखन करतोय. का प्राचीन काळातले पोवाडे असतील, गीत असतील, त्याच्या माध्यमातून आपण इतिहास लेखन करतोय. म्हणजे प्राचीन काळातले जरी इतिहास लेखनाची परंपरा नसली तरी त्यांनी त्यांचा भूतकाळ ज्या साधनांच्या माध्यमातून जिवंत ठेवलेला आहे त्याचाच उपयोग आधुनिक इतिहास लेखनासाठी आपण करतो असं म्हणता येईल. आता पाहूयात आधुनिक इतिहास लेखनाची चार वैशिष्ट्ये कोणती. आधुनिक इतिहास लेखन जे केलं जातं ते पहिलं वैशिष्ट्य आहे ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. शास्त्रशुद्ध म्हणजे त्याच्यात कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. मग शास्त्रशुद्ध पद्धत असण्यासाठी काय केली जाते तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून. इतिहासातलं संशोधन करायचं असेल, इतिहासाचं लेखन करायचं असेल तर अगोदर आपल्याला प्रश्नावली तयार करावी लागते. नव्हे कोणत्याही क्षेत्रातलं वैज्ञानिक क्षेत्रातलं जरी संशोधन करायचं असेल तर सर्वप्रथम क्रमानुसार एक एक प्रश्न मांडावे लागतात आणि त्या प्रश्नांची उकल करावी लागते आणि मग पुढच्या प्रश्नाकडे जावं लागतं. त्याला शास्त्रशुद्ध पद्धत म्हणतात. आपण जर त्या ठिकाणी चहा करायचा असेल तर आपली आई सुद्धा उलटा क्रम लावून सांगते का चहा कसा करायचा ते? नाही. त्याला सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने क्रमाक्रमाने त्या ठिकाणी एक एक गोष्टी केल्या जातात. तसं आधुनिक इतिहास लेखनामध्ये प्रश्नांची योग्य मांडणी केली जाते त्यामुळे ही पद्धती कशी आहे शास्त्रशुद्ध आहे. म्हणजे इतिहास लेखन करताना पहिल्यांदा आपल्याला योग्य प्रश्नांची मांडणी करावी लागते. पहिलं वैशिष्ट्य काय ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे कारण का तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून केली जात आहे. दुसरं वैशिष्ट्य आता इतिहासामध्ये इतिहास कोणाचा अभ्यासला जातो मानवाचा बरोबर आहे का आणि मानवाशी निगडित असणारे सर्व घटकांचं. म्हणजे जे काही प्रश्न इतिहास लेखनासाठी मांडायचे आहेत हे प्रश्न कसे असतील मानव केंद्रित असतील. मानवाला ग्राह्य धरून मानवी जीवनावरती परिणाम करणारे घटकांचा त्या प्रश्नामध्ये समावेश असेल. हे प्रश्न मानव केंद्रित असतात म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी. तो प्रश्न कसा मानव केंद्रित. मानव केंद्रित म्हणजेच काय भूतकाळातले वेगवेगळे मानवी समूह असतात. कारण वेगळ्या वेगळ्या प्रदेशात राहणारा वेगळा वेगळा मानवी समाज त्याच्या परंपरा रूढी वेगळ्या वेगळ्या असतात आणि प्रत्येक मानवी समाज काही ना काही घटना घडवत असतो काही ना काही कृती करत असतो आणि त्या कृतीचाच परिपाक पुढच्या पिढीच्या जीवनावरती होत असतो. म्हणून मागील पिढीने त्या ठिकाणी काय केलंय याची नोंद घेणं फार गरजेचं असतं कारण पुढचं संशोधन हे मागच्या पिढीने केलेल्या मूलभूत गोष्टीवरती अवलंबून असतं. जसं की ओंडक्यापासून चाकाचा शोध लागला हे जर झाले नसतं तर आधुनिक काळातली जी काही प्रगती आहे ती प्रगती करता आली नसते. म्हणजे एका चाकाच्या शोधावरनं आज आपण गगनभरारी त्या ठिकाणी घेतोय कित्येक मैलोमल अंतर त्या ठिकाणी काही क्षणामध्ये पार पाडतोय. बरोबर आहे की नाही. मग भूतकाळातल्या विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीमध्ये म्हणजे वेगळ्या वेगळ्या कालावधीमध्ये ज्या कृती केलेल्या असतात त्या कृतीशी संबंधित हे प्रश्न असतात. मग आता इकडे लक्ष द्या मानवाने जी काही कृती केली काही जण मानवाने केलेल्या कृतीशी संबंध त्या मानवाच्या पराक्रमाचा त्या मानवाच्या बुद्धिमत्तेचा संबंध लावतात. पण काही काही कृती जर मानवाकडनं घडली गेली तर काही जण त्या कृतीचा संबंध दैवी शक्ती देवदेवता यांच्याशी लावतात. पण इतिहासामध्ये या कृतीचा संबंध
कुठल्याही दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही, कारण ती मानवाने केलेलीच कृती मानली जाते. आले लक्षात? पहा, हे प्रश्न मानव केंद्रित असतात आणि विविध मानवी समाजाच्या सदस्याने विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी हे प्रश्न असतात आणि या कृतीचा संबंध दैवी घटना आणि देवदेवतांच्या कथा कहाण्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. तिसरं वैशिष्ट्य, या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहास लेखन करताना जे प्रश्न निर्माण केलेले असतात त्या प्रश्नांची जी काही उत्तरं येतील त्या उत्तरांना विश्वासार्ह पुराव्याचा आधार असतो. विश्वासार्ह पुरावा म्हणजे ते प्रश्न जे उत्तर येईल त्या उत्तराला हे असं का घडलं असेल, कशामुळे घडलं असेल, याच्यासाठी काहीतरी पुराव्याच्या आधारे ते उत्तर शोधलं जातं. त्यामुळे इतिहासाची मांडणी काय होते? तर्क सुसंगत होते. तिसरं वैशिष्ट्य काय? या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो, त्यामुळे इतिहासाची मांडणी काय होते? तर्कशुद्ध होते. चौथं वैशिष्ट्य, मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. बघा, भूतकाळात काय केले मानव जातीने, कोणती कृती केली, त्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेग, म्हणजे त्या कालखंडातली प्रगती कोणत्या टप्प्यामध्ये होता, मानव कोणत्या पद्धतीचं जीवन जगत होता, म्हणजे आजही मानव जातीच्या कृतीतूनच मानव जातीच्या वाटचालीचा वेग घेतला जाईल. काही काही जण म्हणतात लहान मुलं लहान असताना आई वडिलांचं सांगितलेलं काम कशा पद्धतीने करतायत त्याच्यावरनं आई वडील भाकीत करतात की हे पोरगं पुढे काय करेल. बरोबर आहे की नाही? आपल्या दररोजच्या कृतीतून आपण पुढे काय करणार आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत असतं. म्हणून मानव जातीच्या भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारेच काय करतं, मानव जातीने भूतकाळात काय काय केलं त्यानुसार मानव जातीची वाटचाल कशा पद्धतीने चाललेली होती, प्रगतीच्या दिशेने चालली होती का नाही हे आपल्या लक्षात येतं. अशा प्रकारे आधुनिक इतिहास लेखनाची चार वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य, ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे, तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. दुसरं आहे, हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्याने विशिष्ट कालावधीमध्ये केलेल्या कृती संबंधी असतात. त्या कृतीचा संबंध दैवी घटना देवदेवतांच्या कथा कहाण्याशी जोडला जात नाही. या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो, म्हणजेच इतिहासाची मांडणी काय होते, तर्क सुसंगत होते. मानव जातीच्या भूतकाळाच्या कृतीवरून मानव जातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. अशा प्रकारे आपण आधुनिक इतिहास लेखनांची चार वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत.